चर्चेवर कोणी विश्वास ठेवू नये. जेव्हा एखादी उमेदवारी एखाद्या पक्षाच्या माध्यमातून डिक्लेअर केली जाईल त्यानंतरच मला असं वाटतं की त्या गोष्टीला कुठेतरी खरं समजावं. जे नेते भाजपबरोबर आज गेलेले त्यांचा निर्णय असणार आहे, त्यामुळे या बाजूनी सुप्रियाताईच तिथं खासदारकीला आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी जी राष्ट्रवादी आहे त्याच्यातून त्या तिथं उभ्या राहतील. भाजप स्वतःचं वर्चस्व कुठेही सोडणार नाही. लोकसभेपर्यंत काही ठिकाणी काही जागांवर ते क्लेम करतील आणि लोकसभा झाल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल. दुसरी गोष्ट म्हणजे बारामतीमधून आता नवीन नाव जे आहे ते पुढे येत आहे की सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये लोकसभेच्या रिंगणात असतील. काय वाटतं एकूणच चर्चेवर कोणी विश्वास ठेवू नये. जेव्हा एखादी उमेदवारी एखाद्या पक्षाच्या माध्यमातून डिक्लेअर केली जाईल त्यानंतरच मला असं वाटतं की त्या गोष्टीला कुठेतरी खरं समजावं. आज याच्यावर चर्चा करून आपल्या सगळ्यांचा कुठेही वेळ घालू नये. शेवटी निर्णय हा भाजपचा असणार आहे. निर्णय जे नेते भाजपबरोबर आज गेलेले त्यांचा निर्णय असणार आहे. त्यामुळे या बाजूनी सुप्रियाताईच तिथं खासदारकीला आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी जी राष्ट्रवादी आहे त्याच्यातून त्या तिथं उभ्या राहतील. त्यांच्या विरोधात कोण उभं राहत आहे हे येत्या काळामध्येच आपल्याला बघावं लागेल. असं वाटतं की कल्याणची जागा श्रीकांत शिंदे जे आहेत ते भाजपच्या कमळावर निवडून येतील. मी कल्याणमध्ये 2 दिवस फिरत होतो. तिथे असणाऱ्या सामान्य लोकांची चर्चा झाली, विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा झाली, भाजपच्या कार्यकर्त्यांची सुद्धा इन्फॉर्मल आमची चर्चा झाली आणि ह्या सगळ्यांकडनं जी काय माहिती आली ती मी फक्त व्यक्त केली की एका बाजूला सर्वे चालू आहेत. सर्वे हे भाजपचे जे मंत्री आहेत चव्हाण साहेब त्यांचं नाव घेऊन खासदारकीचा सर्वे हा भाजपकडनं केला जातो आहे. त्याच्याचबरोबर तुम्ही ज्या पद्धतीने भाजप स्वतःची ताकद वाढवण्यासाठी तिथं बैठका घेत आहे तसंच चव्हाण साहेबांचे सुद्धा स्टेटमेंट जर आपण बघितले ते भाजपला ताकद देण्यासारखेच आहेत. त्याच्याचबरोबर काही आमदार हे तिथं श्रीकांत शिंदेंच्या विरोधात बोलताना आपण सर्वजण बघू शकतो. मध्ये जो वाद झाला श्रीकांत शिंदेंचा आणि भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांचा तोही आपण सर्वांनी बघितला. ह्या सगळ्या गोष्टी तिथं असणारी सामान्य जनता बघत आहे, कार्यकर्ते बघत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनाच आता कुठेतरी वाटतं आहे की येत्या काळामध्ये भाजप त्या सीटवर क्लेम करेल. टाळण्यासाठीच आता असे होते शिंदे गट कल्याणची जागा लढणार आणि ठाण्यातनं भाजप लढणार अशा पद्धतीचं एक नवीन सूत्र समोर येत आहे. भाजप कोणालाच कळलं नाही असं मला वाटतं. भाजप स्वतःचं वर्चस्व कुठेही सोडणार नाही. लोकसभेपर्यंत काही ठिकाणी काही जागांवर ते क्लेम करतील आणि लोकसभा झाल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्या लोकांना असं वाटतं की जे काही चिन्ह त्यांना मिळालेलं आहे, काही लोकांना धनुष्यमान मिळालं आहे, काही लोकांना असं आज स्वप्नामध्ये वाटतं की घड्याळ मिळेल, अशा लोकांनासुद्धा कदाचित भाजपच्या चिन्हावरच लढावं लागेल पण लोकसभा झाल्यानंतर. असं काही विश्लेषकांचं मत आहे, माझं नाही.